स्वाभिमानी चेहरे अकोला जिल्हा अध्यक्ष गणेश खुमकर यांनी सोमवार दिनांक 27 जुलै रोजी तहसील कार्यालयात हल्लाबोल आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाला शेतकऱ्यांचा प्रतिसाद पाहून शासनाने चांगलाच धसका घेऊन काल रविवार सुट्टीच्या दिवशी खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. स्वतः शासनाचे राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून आमदार अमोल मिटकरी यांच्या उपस्थितीत खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. शासनाच्या वतीने आमदार अमोल मिटकरी यांनी शासनाची बाजू मांडत महाराष्ट्र शासन सर्वतोपरी मदत करेल असे सांगितले व डीएमओ अकोला पवार व एआरओ तेलारा यांना सूचना केल्या. नमस्कार. स्वाभिमान शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष अकोला गणेश खुमकर, आज आपण तेलारा येथील नाफेड खरेदी विक्री केंद्रावर आलेलो आहे. तिथं गेल्या 15 दिवसापासून शासनाने 250 ट्रॅक्टर जे रोखले होते नाफेडच्या खरेदी विक्री केंद्राने, ते स्वाभिमानीच्या आंदोलनाच्या इशाऱ्याने त्यांनी तातडीने चालू केल्या. ऑफलाईन खरेदी चालू आहे, पण शासनाकडे आम्ही याच्यासोबतच मागणी केली होती की या 15 दिवस झाले ज्या टाळ्या उभ्या आहेत त्यांचे 12,000 रुपये दररोजची खुटी, अशा 250 टाळ्यांचे 15 दिवसाचे जो मोबदला आहे तो नाफेड खरेदी केंद्राने या खरेदी विक्री या सोसायटीकडून वसूल करावा व इथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, ह्या मागण्या आमच्या जसं तसेच आहेत. आणि जे मोजमाप झालेले आहे आणि ज्यांचे पैसे अजूनही त्यांच्या खात्यात गेले नाही, अशा गेल्या 1,000 कास्तकरांचे पैसे लवकरात लवकर त्यांच्या खात्यात देण्यात यावे, ही विनंती आम्ही शासनाकडे आजही करत आहे. नाहीतर आम्ही आंदोलन आणखीनही आमचे आंदोलन संपलेले नाही, ते पुढे चालूच राहील. तरी त्यांनी त्वरित शासनाचे अनुदान रोखडले आहे, हरभऱ्याची देण्याची कृपा करा. एनसीएन न्यूज करिता भीमकिरण दामोदर हाता.